students how are you welcome back all of you to our online class last period we have studied how to construct simple but meaningful sentences from the table this type of activity is given on page number 36 then we have also learned adjectives and this activity is given on page number 41 and students, you also learn how to use apostrophe from the page number 43. as well as learning about language, that type of activity was related to verse. dear students, you know verse means triyapade. and this activity is given on page number 47. सो so डियर students, आय होप यू स्टडीड ऑल दीज ॲक्टिव्हिटीज व्हेरी वेल विद्यार्थी मित्रो मागच्या तासिकेला आपण पेज नंबर छत्तीसवर असणारी जी ॲक्टिव्हिटी होती ती ॲक्टिव्हिटी आपण पाहिली साधी साधी वाक्य अर्थपूर्ण वाक्य कशी बनवायची ते आपण शिकलो त्यानंतर आपण पेज नंबर एक्केचाळीसवर या याबाबत आपण माहिती घेतली त्यानंतर पेज नंबर त्रेचाळीसवर ॲपॉस्ट्रॉपीचा उपयोग कसा करायचा तेही आपण अभ्यासलं आणि पेज नंबर सत्तेचाळीसवर जो घटक होता लर्निंग अबाउट लँग्वेज त्यामध्ये व्हर्ब्स म्हणजे क्रियापदी याबाबतही आपण अभ्यास केला शिकलो सो डिअर स्टुडंट्स टुडे वी विल लर्न अँड इन्स्पायरिंग अँड मोटिवेशनल पोयम विच इज गिवन ऑन पेज नंबर फॉर्टी टू दॅट इज टू पॉईंट फाईव्ह द मॅन हू थिंक्स ही कॅन रिटन बाय द ग्रेटेस्ट पॉईंट Walter D. Winter. So, dear students, open your book and see the page number 42, that is 2.5 The Man Who Thinks He Can. So, let's see. I am going to read the whole poem line by line. So, students, listen it carefully. If you think you are beaten, you are. If you think you dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. If you think you will lose, you are lost. For out of the world, we find Success begins with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man, but soon or late, the man who wins is the man who thinks he can. So, let's write some new words from the blackboard in your notebook neatly. The first word दॅट इज न्यू वड बिटन पराभूत झालेला बिटन पराभूत झालेला द नेक्स्ट वण इच ऑलमोस्ट सर्टन ऑलमोस्ट सर्टन जवळजवळ नक्कीच द थर्ड वणीच लूज थर्ड इज लूज हारणे किंवा अयशस्वी होणे हारणे किंवा अयशस्वी होणे लूज द नेक्स्ट इज विल 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 मीन्स हिअर इट मीन्स द पावर ऑफ अ पर्सन्स माइंड

आऊटक्लास्ट आऊटक्लास्ट मीन्स वरचड ठरणे किंवा इतरांपेक्षा मागे पडणे आऊटक्लास्ट सो नेक्स्ट वन इज थिंक हाय थिंक हाय मीन्स थिंक ऑफ गोइंग अप ऑर डुईंग बेटर पुढे जाण्याचा किंवा चांगली प्रगती करण्याचा विचार करणे सो राईट डाऊन ऑल दीज वर्ड्स इन यर नोटबुक बिफोर गोईंग टू सी वन बाय वन स्टांझा आय वीड लाईक टू इंट्रोड्यूस यू फर्स्ट विद्यार्थी मित्रो आपण कडव्यांचा अभ्यास करत असताना मला तुम्हाला कवितेबद्दल थोडीशी ओळख करून द्यावीस वाटते वॉट द पोएम इज अबाउट ही कविता कशाबद्दल आहे द पोयम टेल्स इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल ऑर हॅपिएस्ट इन द लाईफ विद्यार्थी मित्र जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी आणि समाधानी राहायचं असेल किंवा निर्माण बनायचं असेल फर्स्ट ऑफ ऑल यू थिंक आय कॅन डू इट तर प्रथमदा तुम्ही काय विचार केला पाहिजे की आय कॅन डू इट मी हे करू शकतो मीन्स बी अ पॉझिटिव्ह म्हणजे का की मी सकारात्मक आहे डोंट गिव रिझन्स कारण देत बसू नका डोंट ब्लेम सिस्टम्स ऑर डोंट ब्लेम सरकमस्टन्सेस अराउट तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या परिस्थितीला तुम्ही दोष देत बसू नका इफ यू वॉन्ट टू डू एनी वर्क जर तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल यू ऑलवेज थिंक ऑर यू ऑलवेज से तर तुम्ही असा विचार केला पाहिजे किंवा तुम्ही असं म्हटलं पाहिजे येस आय कॅन डू इट येस आय कॅन डू इट हो मी हे करतोच इफ यू थिंक इट इज इम्पॉसिबल जर तुम्ही असा विचार केला की हे अशक्य आहे हे काम करणंही अशक्य आहे ऑर यू थिंक निगेटिव्हली ऑलवेज जर तुम्ही नेहमी नकारात्मक दृष्टिकोन जर ठेवत असाल तर डिअर स्टुडंट्स यू डोंट गेट पॉझिटिव्ह रिझल्ट तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत अँड देन यू फेस मेनी प्रॉब्लेम्स आणि मग खूप साऱ्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल नाऊ सी द फर्स्ट टांजा ऑफ द पोयम आय एम गोईंग टू रीड नाऊ

असा मनुष्य जो जसा विचार करतो तसा तो ते करू शकतो किंवा तशी कृती तू करू शकतो द मॅन हू थिंक्स ही कॅन द फर्स्ट लाईन ऑफ द पोएम इज वॉट इफ यू थिंक यू आर बिटन यू आर बिटन मीन्स पराभूत झालेला जर तुम्ही असा विचार केला का यू आर बिटन म्हणजे मी पराभूत झालेलो आहे तर रिअली यू आर तुम्ही खरंच पराभूत झालेले आहात सेकंड लाईन इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट तुम्ही असा जर विचार केला की यू डेअर नॉट धाडस नाही हिंमत नाही यू डोंट तुम्ही जर असा विचार केला की नाही आय कान डू इट मी हे करू शकत नाही इट इज इम्पॉसिबल फॉर मी ते माझ्यासाठी खूप अवघड आहे अँड यू लूज युअर करेज तुम्ही तुमचं धाडस तिथं गमावलं असा जर विचार तुमच्या मनात आला इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट तर तुम्ही धाडस करू शकत नाही थर्ड लाईन ऑफ द पोयम इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट म्हणजे विद्यार्थी मित्रो जिंकायला प्रत्येकाला आवडतं विजयी व्हायला प्रत्येकाला आवडतं यू लाईक आपल्याला आवडतं तुम्हाला आवडतं सर्वांना बट यू थिंक यू कांट पण तुम्ही असा विचार केला की नाही मी विजयी होऊ शकत नाही मी सक्सेस होऊ शकत नाही तर तुम्हाला तिथे विजयी होता येणार नाही बिकॉज यू थिंक इन दिस वे अँड दिस टाईप ऑफ थॉट मेक्स अनसक्सेसफुल आणि अशा पद्धतीचा जो विचार आहे माणसाला काय बनवतो असफल बनवतो म्हणजे जिंकायला प्रत्येकाला आवडतं परंतु तुम्ही विचारच आधी असा केला आहे की यू कांट मी जिंकू शकत नाही म्हणजे विचार जसा विचार तशी कृती इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वॉन्ट आणि मग हे जवळजवळ ऑलमोस्ट सर्टन म्हणजे काय जवळजवळ नक्कीच तुम्ही विजयी होऊ शकत नाही Now come to the second stanza of the poem. If you think you will lose, you are lost. For out of the world, we find success begins with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you will lose, lose means what? Harne kiva a yashasvi hone. इफ यू थिंक यू विल लूज तुम्ही असा विचार केला विद्यार्थी मित्रो कमी हारणार आहे किंवा मी या या कामामध्ये अयशस्वी होणार आहे असा नुसता जरी तुम्ही विचार केला तर यू आर लास्ट तर तुम्ही खऱ्या अर्थानं हारलेलेच असाल अयशस्वी झालेले असाल द फर्स्ट लाईन ऑफ द सेकंड स्टा टेल्स इफ यू थिंक यू विल लूज आर लॉस्ट तर खऱ्या अर्थानं तुम्ही हरलेले असाल जर तुम्ही मी अयशस्वीच होईल किंवा मी हरणारच आहे असा विचार केला तर कम टू द सेकंड लाईन फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाईन वी म्हणजे अम्मा आम्ही आपण आमच्या असं लक्षात आलं आहे आउट ऑफ द वर्ल्ड जगामधून किंवा जगाचा अभ्यास केल्यानंतर किंवा जगभरातून आमचं असं लक्षात आलं आहे सक्सिज विथ अ फेलोज विल फेलो, फेलो म्हणजे का व्यक्ती आणि व्हील म्हणजे का इच्छा विल मीन्स हिअर इट मीन्स द पावर ऑफ ए पर्सन्स माइंड विल म्हणजे इच्छा कुठलंही सक्सेस त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने कुठून होते तर फेलोज विल त्या व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर त्या व्यक्तीमध्ये जर इच्छाशक्ती असेल स्ट्रॉंग विल पॉवर असेल तर सक्सेस ज्याला आपण यशस्वी होणं असं जे म्हणतो ते त्याला प्राप्त होतं किंवा तो त्यामध्ये यशस्वी होतो जेव्हा त्याची पावर स्ट्रॉंग असेल आणि पावर कुठं असतं इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड आणि ते स्टेट ऑफ माइंड मिन्स वॉट मनाची मनाची स्थिती तुमची कशी आहे यावरती तुमची इच्छाशक्ती अवलंबून असते आणि तुमची इच्छाशक्ती जर सकारात्मक असेल तर यू विल नॉट लूज एनी वर्क एनी टास्क तर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अयशस्वी होणार नाहीत I repeat once again. If you think you will lose, you are lost. For out of the world we find success begins with the fellow's will. It's all in the state of mind. Now come to the third stanza of the poem. If you think you are outclass, you are. You have got to think high to rise you have got to be sure of yourself before you can ever win a prize now see the third stanza of the poem the first line of third stanza if you think you are out class means what tumcha peksha varchat vidyarthi mitro jar aple peksha कुणीतरी वरच ठरतो आहे आपण मागं पडलेलो आहे तो आपल्या पुढे निघून गेलेला आहे असा जर विचार तुमच्या मनात आला तर यू आर म्हणजे तुम्ही खरोखरच मागे पडलेले आहात इफ यू थिंक यू आर आउट क्लास जर तुम्ही तुमच्यापेक्षा कुणीतरी वरचट ठरलेलं आहे असा विचार येणं किंवा असा विचार करणे तर खऱ्याच अर्थानं तुम्ही मागं पडलेलं आहात मग अशा वेळेला काय केलं पाहिजे यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज मग जे आपल्या पुढं निघून गेलेले आहेत त्यांच्याही पुढे जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे यू हॅव गॉट टू थिंक तुमचे विचार कसे असायला पाहिजे हाय टू राईट्स थिंक हा म्हणजे पुढे जाण्याचा किंवा चांगली प्रगती करण्याचा विचार हे विचार तुमचे उच्च असायला हवेत की मला त्याच्या पुढे जायचं आहे मला माझी प्रगती करायची मला यशस्वी व्हायचं आहे असे विचार तुमच्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज मग त्यासाठी काय असलं पाहिजे यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ सेल्फ बिफोर शुअर ऑफ सेल्फ मीन ट्रस्ट सेल्फ तुमचा स्वतःचा स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे जर स्वतःचा स्वतःवरती विश्वास असेल तर आपल्या मनात प्रगती करण्याची किंवा पुढे जाण्याचा चांगले विचार आपल्या मनात येतात केव्हा टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ ट्रस्ट युअर सेल्फ यू कॅन इवर विन अ प्राईज समजा एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल प्राईज मिळवायचं असेल तर ट्रस्ट युअर सेल्फ फास्ट तुमचा स्वतःचा तुमच्यावरती जर विश्वास असेल तर तुम्ही बक्षीस मिळवू शकता यू कॅन इव्हर विन अ प्राईज आय रिपीट वन्स अगेन इफ यू थिंक यू आर आउट क्लास यू आर यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज You have got to be sure of yourself before you can ever win a prize. So trust first yourself, and then easily you can win a prize. Now come to the last, that means fourth stanza of the poem. I am going to read now. So listen it carefully. Life's battles don't always go to the stronger or faster man but soon or late the man who wins is the man who thinks he can life's battle battle या शब्दाचा खरा अर्थ आहे लढाई युद्ध पण इथे अर्थ तो आपण तसा घेणार नाही तर बॅटल या शब्दाचा अर्थ इथे आपण घेणार आहोत चढ उतार किंवा संकट life's battle जीवनातील चढउतार आयुष्यातील चढउतार किंवा आयुष्यातील संकट किंवा जीवनातील संकट डोंट ऑलवेज गो जात नाहीत किंवा ते जिंकू शकत नाहीत कोणते फक्त टू द स्ट्रॉंगर और फास्टरमॅन फक्त जीवनातील चढउतार स्ट्रॉंगर म्हणजे ताकदवान आणि फास्टर म्हणजे गतिमान हीच माणसं याच माणसांबरोबर किंवा याच माणसांकडे ती जात नाहीत तर जीवनातील चढ उतार भट सून ऑर लेट द मॅन हु विन्स लवकर येणारा किंवा उशिरा येणारा जो मनुष्य असतो तो सुद्धा ही जीवनातील लढाई तोही जिंकू शकतो पण केव्हा इज द मॅन हू थिंग्स ही कॅन द मॅन हू थिंग्स ही कॅन जो मनुष्य जसा विचार करतो तशी तो काय करतो कृती करतो तर विद्यार्थी मित्र जसा विचार तशी कृती म्हणजे इथे आपल्याला लाईफ्स बॅटल ज्याला जीवनातील चढउतार किंवा संकट हे लवकर किंवा उशिरा येणारा मनुष्यसुद्धा त्यामध्ये सक्सेस होऊ शकतो फक्त त्याची विचारधारा विचारसरणी काय असली पाहिजे पॉझिटिव्ह सकारात्मक असली पाहिजे अशा पद्धतीचा एक मेसेज या कवितेमधून आपल्याला इथे मिळतो आहे सो डिअर स्टुडंट्स वी हॅव फिनिश द पोयम हिअर अँड नाव वी आर गोईंग टू

वेन आर यू बिटन तुम्ही पराभूत केव्हा होता वेन आर यू बिटन द आन्सर यू हॅव टू गिव्ह देअर वेन यू थिंक यू आर बिटन व्हॅन यू थिंक यू आर बिटन वेन आर यू बिटन वेन यू थिंक यू आर बिटन तुम्ही पराभूत केव्हा होता जेव्हा तुम्ही पराभूत झाल्याचा विचार करता नाव कम टू द सेकंड क्वेश्चन वेन आर यू अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग वेन आर यू अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग तुम्ही एखादी गोष्ट करायला केव्हा घाबरता केव्हा घाबरता द अॅन्सर वेन यू डोंट डेअर जेव्हा तुमच्यामध्ये धाडस नसतं वेन यू डोंट डेअर नाऊ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन व्हेन विल यू नॉट विन वेन विल यू नॉट विन तुम्ही केव्हा जिंकणार नसता तुम्हाला जिंकायचं आहे पण तुम्ही जिंकणार केव्हा नसता वेन वी यू नॉट विन द अॅन्सर वी हॅव टू गिव्ह दॅ वेन यू थिंक यू कांट विन जेव्हा तुम्ही असा विचार करता की मी जिंकू शकत नाही मीन्स यू कांट विन वेन वेन यू थिंक वेन यू थिंक यू काँट विन ओके नाव कम टू द नेक्स्ट वेन आर यू लॉस्ट तुम्ही केव्हा हरता केव्हा तुम्ही केव्हा पराभूत होता वेन आर यू लॉस्ट दॅन्सर इफ यू थिंक यू विल लूज इफ यू थिंक यू विल

3. Success begins in the state of mind of a person. Success begins with a fellow's will. Means what? Success begins in the state of mind of a person. And the next one is What should you do if you want to win a prize? What should you do? If you want to win a prize, the answer is you must be sure of yourself to win a prize. You must be sure of yourself to win a prize. And the last one is it is a last question.

ही ॲक्टिव्हिटी किंवा हा अशा पद्धतीचा पॉईंटर तिथं दिलेला आहे नाव कम टू द थर्ड पॉइंटर से द फॉलोईंग सेंटेंसेस अलाउड ॲज इफ यू आर आता पुढं जी दिलेली वाक्य आहेत ती अभिनय करीत तुम्हाला मोठ्यानं म्हणायचं आहे तर इथं हे जे काही चार शब्द दिलेले आहेत पाच शब्द ह्या मनाच्या स्थित्या आहेत ज्याला आपण मनाची स्थिती म्हणतो स्टेट ऑफ माइंड्स स्टेट ऑफ माइंड तर पहिली आहे नर्वस नर्वस म्हणजे उदासीन अफ्रेड अफ्रेड म्हणजे काय घाबरलेला अँग्री अँग्री म्हणजे काय रागवलेला हॅपी हॅपी म्हणजे काय आनंदी असलेला आणि कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडंट कॉन्फिडंट मीन्स वॉट आत्मविश्वास असलेला तर ह्या स्टेट ऑफ माइंडस आहेत आणि इथे तीन वाक्य दिलेले तर ह्या तीनही स्टेट ऑफ माइंडमध्ये तुम्हाला ही वाक्य मोठ्यानं म्हणायचे आणि अभिनय करीत मोठ्यानं म्हणायचे विशेष म्हणजे तर मी तीन वाक्य फक्त तुमच्यासाठी वाचून इथे दाखवतो द फर्स्ट वन इज वी मस्ट विन धीस मॅच वी मस्ट विन धीस मॅच सेकंड आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग आय वॉन्ट टू लर्न धिस सॉन्ग अँड द लास्ट वन इज आय विल फिनिश माय होमवर्क एन टाईम आय विल फिनिश माय होमवर्क इन टाईम तर या स्टेट ऑफ माइंड ज्या दिल्या आहेत नर्वस अफ्रेड अँग्री हॅपी कॉन्फिडंट या तीनही स्थितीमध्ये तुम्हाला या तीन वाक्यांपैकी कुठलं तरी वाक्य अभिनय करीत म्हणायचं आहे अँड नाउ कम टू द नेक्स्ट पॉइंटर पॉइंटर नंबर फोर फॉर्म ग्रुप्स ऑफ फाईव्ह डिस्कस विथ एक्झाम्पल्स हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू टू डू समथिंग हाऊ इट हेल्प्स यू टू ट्राय हार्डर अँड बेटर म्हणजे इथे एक ॲक्टिव्हिटी करायची विद्यार्थ्यांना आपल्याला पाच पाच विद्यार्थ्यांचे तुम्ही गट तयार करायचे तुमच्या मनाची जी स्थिती आहे तुम्हाला तुम्हा काहीतरी करायला सहाय्य करते तुम्हाला ती अधिकाधिक प्रयत्न करायला आणि अधिकाधिक चांगले करायला मदत करते अशा उदाहरणांची तुम्ही आप आप चर्चा करायची आहे तर उदाहरणार्थ अर्थ मी इथे एक तुम्हाला देतो फॉर एक्झाम्पल जसं काय मी क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्ये मला चांगले रन्स काढता येत नव्हते तर मग मी काय केलं तर ही माझी एक मनाची स्थिती होती की मी क्रिकेटमध्ये रन चांगले काढू शकत नाही for example i failed to get good runs in a cricket match so i decided to improve my batting i work hard practice daily and i could become the highest run in the next match so this is an example so next activity page number 43 learning about language using apostrophe तर हा जो काही भाषेविषयीचा जो भाग होता हा आपण मागच्या तासिकेलाच अभ्यास अभ्यासलेला आहे सो डिअर स्टुडंट आय एम गोइंग टू स्टॉप माय लेक्चर डे व्हेरी सू विथ न्यू टॉपिक सो